मास्टर एसके क्लासेस मध्ये परत एकदा आपलं स्वागत आहे. YouTube चॅनल मास्टर एसके क्लासेस लाईक करा, सबस्क्राइब करा, आयकॉनचं बटन दाबा. त्यानंतर तुम्हाला वर्ग 5वा विषय गणित घटक 5वा अपूर्णांक यावरचे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. आता आपण काय शिकलो? भिन्न छेद अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी शिकलो. आता आपण उदाहरण संग्रह 22 सोडवूया. यावर आधारित उदाहरण संग्रह 22 आपल्याला आता सोडवायचा आहे. आणि त्यानंतर पहिल्यांदा काय बेरीज करा. बघा, 1/8 + 3/4. आता पहिल्यांदा काय म्हणे, समान छेद केल्याशिवाय बेरीज करता येत नाही. म्हणून काय म्हणू? समान छेद करू. हे पा, आता हे बरोबर. आता समान छेद करायचं, 1/8 असंच ठेवा. अधिक 3/4 ला काय करायचं? हे पा, असं गुणाकार. बरोबर, 1/8 अधिक 3 × 6/8 आणि 8 हे अधिक 1 + 6 बरोबर 7/8. उत्तर 7/8. आता दुसरं गणित बघा, इथे 21/7, इथं 7 3 = 21, ह्याला अंशाला छेदाला 3 ने गुणले की झालं. काय म्हणू पहिल्यांदा? म्हणा समान छेद करून किंवा करू. आता बघा, हे 2/21 असंच ठेवलं आपण. अधिक 3/7 ला वर आहे 3, खाली 3, अंशाला 3, छेदाला 3 ने गुणाकार. या बघा, 2/21 अधिक 3 × 9, 7 × 21 झाले का छेद समान? 21 अधिक 11/21. उत्तर त्याच काय आलं? 11/21 आलं का? आता तिसरं गणित बघा, 2/5 + 1/3 भिन्न छेद आहेत. म्हणून पहिल्यांदा काय? समान छेद करू. आता समान छेद करू बघा, 2/5 याला या 3 न गुणाकार, अधिक याला या 5 न छेदाने गुणाकार. बघा, 3 × 5 = 15, 5 × 3 = 15 आले की छेद समान. बघा, 3 × 6/15 अधिक 5 × 5/15 हे बरोबर 6 + 5, 6 × 5 किती झाले? 11/15. उत्तर बरोबर 11/15 आलं. आता हे चौथं गणित पहा, 2/7 + 1/2 छेद भिन्न आहेत. म्हणून काय म्हणायचं? छेद समान करू किंवा करून काय बी म्हणायचं. आता बघा, आता 2/7 या 2 ने गुणाकार करायचा, हे पास आणि अधिक. आता या इकडच्या 1/2 ला या 7 ने गुणाकार करायचा, हे बरोबर करा. 2 × 4, 7 × 14, 7 × 7, 7 × 14 आले की नाही छेद समान? छेद समान आले की असे लिहायचं, अंशांशाची बेरीज करायची, 11/14. उत्तर किती आलं? 11/14. आता पाचवं गणित बघा, हे भिन्न छेद आहे, 3/9 + 3/5 काय म्हणा? म्हणा मग, समान छेद करून म्हणजेच समछेद अपूर्णांकात रूपांतर करून समान छेद अपूर्णांकात. हे पहा, 3/9 ला कशाने गुणाकार करायचा सांगा आता? ह्या 5 न, हे अधिक ह्या 3/5 ला कशाने गुणाकार करायचा? ह्या 9 न, हे बरोबर 5 × 15/9 = 45, 9 × 27/5 = 45. हे पहा, हे 45 अधिक
15 आणि 27 आता करा बेरीज 7 आणि 5 12 ला 2 हात चालाय घेऊन 42 छेद 45 बघा किती आलं 42 छेद 45 वरल्यावरची बेरीज केली आपण 15 आणि 27 ची 42 आता दोन्ही याचं संक्षिप्त रूप होते बघा आता तुम्हाला सांगतो 42 छेद 45 भागिले 3 भागिले 3 बरोबर 3 ने भागा 14 त्रिकोण 42 3 ने याला भागा 15 किती आलं मग उत्तर बरोबर 14 छेद 15 याचं उत्तर काय ते 14 छेद 15 लक्षात झालं हा उतरून घ्या आणि समजून घ्या आणि अशाच बेरजा तुम्ही करा दुसरा उदाहरण आपण काय करायचं दुसरं गणित वजाबाकी करा 3 छेद 10 वजा 1 छेद 20 आता काय समान छेद केल्याशिवाय बेरीज किंवा वजाबाकी करता येत नाही म्हणून काय म्हणायचं समान छेद करू हे 10 याला अंशाला छेदाला 2 ने गुणा करू की 20 येते म्हणजे छेद हा समान येतो आता बघा 3 छेद 10 गुणिले 2 गुणिले 2 वजा 1 छेद 20 बरोबर 3 दुनी 6 छेद 20 वजा 1 छेद 20 20 6 वजा 1 5 छेद 20 आलं आता 5 छेद 20 5 छेद 20 आलं ना आता 5 छेद 20 बघायचं संक्षिप्त रूप कसं होतंय 5 छेद 20 बरोबर 5 भागिले 5 आणि 20 भागिले 5 बरोबर 5 एक 5 5 चौक 20 उत्तर आलं 1 4 उत्तर बरोबर 1 छेद 4 म्हणजे आलाच काय म्हणतात 1 चतुर्थांश लक्षात आलं आता दुसरं गणित बघा 3 छेद 4 वजा 1 5 ह्याच्या दोह्याला 2 ने गुणाकार केलं की 4 येते म्हणून म्हणतात समान छेद करू 3 छेद 4 वजा 1 छेद 2 गुणिले 2 गुणिले 2 3 छेद 4 वजा 1 2 छेद 4 एक बे 2 छेद 4 3 वजा 2 1 छेद 4 उत्तर 1 छेद 4 आता तिसरा गणित बघा हे 7 आहे हे 14 छेद 7 2 14 याला 2 ने गुणाकार केले की झालं समान छेद करून आधी ह्या पाहिला 6 छेद 14 अधिक 2 दुनी 4 छेद 14 6 वजा 4 6 तून 4 गेले 2 छेद 14 आता 2 छेद 14 चं रूपांतर करता येते बघा 2 छेद 14 बरोबर 2 भागिले 2 वरी त्यानंच भागाकार खाली त्यानंच भागाकार बरोबर 2 एक 2 2 सती 14 उत्तर 1 छेद 7 अरे आता पहिले गणित बघा आता इथं 6 इथं 5 आहे छेद म्हणून समान छेद करू आता समान छेद 4 छेद 6 याला गुणाकार 5 नाही पाहिजे वजा कळलं आता या 3 छेद 5 ला या 6 ने गुणाकार बरोबर 5 चौक 20 6 पंच 30 वजा 6 त्रिक 18 6 पंच 30 बरोबर 30 20 वजा 18 बरोबर आता मी 7 18 केले किती राहिले 2 छेद 30 आता 2 छेद 30 म्हणजे काय 2 भागिले 2 आणि 30 भागिले 2 2 एक 2 आता 2 ने हा भागिले की 15 आहे 1 छेद 15 उत्तर
1/15. आता हे बघा, 2/7 - 1/4 समान छेद करून घेऊ। बघा 2/7 त्याला 4 ने गुणाकार, अंशाला छेदाला वजा, 1/4 ला अंशाला छेदाला 7 ने गुणाकार, 4 × 2 = 8, 4 × 7 = 28 वजा 7 + 1 = 7, 7 × 4 = 28 8 + 7 = 1/28 उत्तर किती आलं मग? 1/28 आलं। अशा रीतीने तुम्हाला वजाबाक्या सुद्धा करता येतात, वजाबाक्या करा आणि अशा रीतीने तुमचा भिन्न छेद अपूर्णांकाची बेरीज व वजाबाकी हा भाग या ठिकाणी संपलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्या सेवेमध्ये एकच उद्देश घेऊन येत आहे, एकच ध्यास विद्यार्थ्यांचा विकास, एकच ध्यास विद्यार्थी विकास। तरी तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे, तुम्ही काय करायचंय, लाईक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरील बटन क्लिक करून टाका, त्यामुळे काय होईल, अपडेटसाठी पुढचे व्हिडिओ आपल्याला प्राप्त होतील आणि तुमचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्ही बॉक्समध्ये, कॉमेंट बॉक्समध्ये लिहून टाकावे, त्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळून जातील।